वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. झाली आहे संध्याकाळची वेळ, सकाळपासून जास्त काही झालं नाही फ्रेंड्स. मी ब्लॉग एडिट करत बसलेलो, ब्लॉग एडिट करून झाला, बागा झोपली होती, कुठल्या अंदर तिला जेवण भरवलं, आम्ही दोघंही तयार झालोय आंघोळ वगैरे करून, जी जेवणं पण झालीत आमच्या दोघांचीही. आता आपल्याला वेळ आहे आजीकडे निघायच्या भाव्याच्या. कॅमेराला आपण 100% आपण ह्याला चार्ज करून घेतलंय गोप्रोला, आणि आत्ता आपण जस्ट रेडी झालो पा भाव्याला पण कपडे वगैरे घालून घेतले आहेत. आता आपली बॅग पण रेडी आहे, बॅग मध्ये भाव्याचे काही एक्स्ट्रा स्पेअर कपडे, परत काही स्नॅक, परत भाव्याची कुकू घेतली आपण, त्यासोबतच काल भाव्याच्या मम्मीने घेतलेली तिच्यासाठी पाण्याची बॉटल, एक एक्स्ट्रा छोटासा रुमाल, आणि भाव्याचा एक टॉवेल पण घेतला एक्स्ट्रा आतमध्ये, प्लस आपला आयफोनचा चार्जर. त्याला बंद करून टाकू आपण. काही प्लॅन्स आहेत फ्रेंड्स आपल्या तिथे गेल्यावरती आपल्याला जे कम्प्लीट करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला तिथं वेळेत पोचावं लागेल, राईट? बरोबर ना. काही एक्स्ट्रा फ्रेंड्स आपण 5-6 वाईप्स घेऊन निघालोय. द्या राहून गेले असते फ्रेंड्स, तर डायपर पण आपण जर साईडला काढून ठेवलेले लक्षात आलं तर ते पण जातील आता बॅगमध्ये. फ्रेंड्स बघा, राहुल जयकर रेडी झालाय. मुझको इरादे दे, देवा दे दे, को सहारे दे, करम की करदाए. यार इमोशनल इमोशनल गाणं म्हणतोय म्हणून ती रडायला लागली. ना 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 रे बाळा, मी सॅड नाही बघा. ना ना ना, इट्स ओके. सुन रहा है ना तू, रो रहा हूँ. इमोशनल असं काय गाणं बोलायला लागतं, रडायला चालू करते. अरे बेटा पण चांगला पण फिरायला चालू आहे बाहेर, एकदम आशे खुशी नाही द्यायला पाहिजे. ठीक आहे, तुमचा रुमाल घ्या. बेटा काही सॅड होण्यासारखं नाही झालंय तो. हा चल चल घर टाकलंय फ्रेंड्स आवरून निघायच्या अगोदरच. बस एक दोन काही खेळणे भाव्यांनी काढून टाकले, तर भांडे वगैरे पण सगळे धुवून टाकले दुपारी. बस कचरा घेऊन जायचा फ्रेंड्स खाली टाकायला. तर फ्रेंड्स 5 पण वाजत झालेत, आणि भाव्याच्या आजीने सांगितलंय की तिला रिक्षानेच घेऊन ये, बसनी नको आणू, कारण की तिला नाही आवडत. मी जेव्हा पण बसनी भाव्याला प्रवास करतो, बट मला आवडतो फ्रेंड्स. एसटी बस असू द्या आपली लालवाली किंवा हिरवीवाली किंवा मला बेस्टी बस असू द्या, मला तो प्रवास लय आवडतो. तर पण आता कसं 5 पण वाजत आलेत, आपल्याला जायला उशीर होईल तर यायला पण उशीर होईल, तर त्यामुळेच आता जस्ट मी उबर चेक करत होतो उबरचे प्राइसेस किती आहेत. कारनी 163 होता ते, रिक्षानी 169 होता ते. त्या अगोदर मम्मीला मी फोन करून विचारतो, मम्मी तूच पे करणार आहे ना, कारण की मला बसनेच जायचं. मम्मी बोलते तू ये, तू भाव्याला रिक्षाने घेऊन ये, रिक्षाचे पैसे मी देते खालती आल्यावरती. तर मम्मीला फोन करून विचारतो. ए माझ्या बॅगमधून कोणतरी काहीतरी काढतोय पाठवून रे, असं लाईनीत उभं असल्यावरती. ए कोण आहे हे, तुझं टीचरला नाव सांगेल ना मी, टीचरला नाव सांगू. कुणाला फोन लागला? हॅलो. हा मम्मी निघतोय मी. ओके बेटा. हा तू मम्मी देशील ना रिक्षाला पैसे? हो देईन दे. हा ओके बेटा. त्या आवाज येते बघ. मम्मी 170 रुपये होतात रिक्षाचे उबरचे. हा ठीक आहे चल ठेवतो, निघतो मी. दुधाची बाटली ना, मी आता ग्लासानेच पिते ना ती. हा चल आलो बाय. ठेवला फोन. आता फ्रेंड्स 163 होता ते, बट ऑफकोर्स आता मम्मी आहे, मम्मी पैसे देणार आहे, तर थोडे 10-20 रुपये वाढून सांगायचे, म्हणजे वरचे आपल्याला होतात थोडं चॉकलेट विकलेट काय पण खायला किंवा ठेवायला. पण तू पण असंच करणार आहे ना? कन्फर्म होती आपली राईड, कन्फर्म होतीये. लवकर हो, लवकर हो, लवकर हो प्लीज. जस्ट फ्रेंड्स आपण ना ते दोन कबूतर बसलेले बघितले, आणि आपण पाणी पण ठेवायचा विचार करत होतो, बट एक तर कसं उंजीर पण पळतात या बाईकवरून वगैरे रात्रीचं, तर आता आपण तरी राहू द्या. आता त्यांना जर पाणी बघा आसपास कुठं जास्त दिसत नाही कॉलनीमध्ये, खालती पण कधी पॉट ठेवलेला असतो, बट ते त्यांना समजा लागलंच पाणी तर आपण एक काम करू. हा जो डब्बा होता पूजाने सांगितलेला, म्हणजे हा वाला डब्बा घे त्यांना पाणी ठेवायला, तर म्हणजे ह्याच्यामध्ये काय नव्हतं, जस्ट भाव्याची पावडर ठेवली होती. ह्याला पण पाण्याने जस्ट धुवून घेतलं, पाण्यासोबतच ह्याला पण ठेवायला गेलो की ते पाणी पण पडेल सगळं काय पडेल. जस्ट असा डब्बा ठेवला आहे हा. तर फ्रेंड्स 4 मिनिटात आपली गाडी यायला, 4 मिनिटातच आपल्याला ह्याच्या बॉक्सचं थोडं सरळ पण करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी पण टाकून द्यायचं आहे.
म्हणजे कबूतर जे आता उडाले डब्बा पडल्याच्या आवाजाने, ते येऊन गपचूप आपलं पाणी तरी पितील. आता घरात काय मोठी काठी नाहीच आहे, थोडं कोपऱ्यात ठेवल्यावर कसं जरा त्यांना इथं पाईप वरती पण बसता येईल आणि थोडस बरं पडेल. आपल्याला पाणी पण टाकायला थोडं बरं पडेल. मटक्यातलं पाणी घेऊया. मटक्याचं पाणी भरताना मला लक्षात आलं की संध्याकाळी पूजाला पाणी भरावं लागणार आहे, आणि मी पूजाला इन्फॉर्मच केलं नाही की मी भाव्याला घेऊन चाललोय मम्मीकडं, तर पूजाला पण एकदा फोन करून कळवतो. खूपसं पाणी व्यवस्थित त्याच पडेल काय. अजून थोडंसं पाणी घेऊया. ॲटलिस्ट कशी त्यांची चोच जरी नाही पोचली तरी, म्हणजे चोच पोचेल तेवढा, तो डब्बा ओपन आहे आणि तेवढा हायटेड पण आहे, बट तरी जर जास्त पाणी लागलंच तर ठीक. म्हणजे पाणी अशी गोष्ट आहे ना फ्रेंड, थोडं जास्त असेल तर चालेल पिण्याच्या बाबतीत, बाकी पोहण्याच्या डुबण्याच्या बाबतीत नाही. जर म्हणजे प्यायला जितकं जास्त असेल तितकं ठीक आहे, एक टाइम कमी पडायला नको. साईडला हटलं पाहिजे तिथून, कारण की खाली जे इस्त्रीवाले भैया आहेत ना, ते आपण असं कधी ते तिकडचा जिना क्लीन पण करतो ना, तर आपण पाणी वगैरे टाकून क्लीन पण करतो ना, मग ते बोलतात की अरे टाकायचं पहिला सांगा तरी हे ते वगैरे काय काय. तर आता घाई आहे म्हणून त्यांना काय सांगायचं नाही, आणि अचानक ही डोक्यात आयडिया आली म्हणून आपण असं करून निघतोय. पाणी तर आपण ठेवलंय, बट एक पण कबूतर आता आलं नाही येते, बघू नंतरपर्यंत येतीलच. तर आपली गाडी पण आली आहे फ्रेंड, एकदा त्यांना फोन करू आणि लवकर लवकर गाडी पकडू, नाहीतर उगाच वेटिंग चार्ज लागेल आपल्याला. खिडकी बंद, भाव्याची कॅप. चांगली गोष्ट ही झाली फ्रेंड्स की शूज वगैरे न घालता किंवा स्लीपर पण न घालता आपण ही जी काल चप्पल घेतली होती डीमार्टमधून ती घालून चाललोय, त्यामुळे थोडा लुक पण चांगला आहे. चला की अशी अशी चप्पल मी फर्स्ट टाइम वापरतोय फ्रेंड्स, भाव्यासाठी नवीन घेतले असते बट नको आवडलं हे, नाही नवीनच घालू. चला फक्त एक आतली लाईट चालू ठेवून बाकीचं सगळं बंद. कचरा टाकून देऊ फ्रेंड्स खाली आणि आपण गेटवरती जाऊन उभा राहू. कचरा दिला आहे टाकून फ्रेंड्स पाठी आणि आता आपण निघत आहोत गेटच्या बाहेर. आय थिंक गाडी ऑलरेडी येऊन थांबली आहे, ती जी व्हाईटवाली आहे कदाचित तीच असावी समोरची. चला 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 एक गोष्ट राहून गेली, ती म्हणजे हिच्या मम्मीला फोन करून कळवूया. पूजा मी भाव्याला घेऊन चाललोय मम्मीकडे. हो तू कधीपर्यंत येणार आहे घरी? पावणे सहा सहा लवकर लावू दे, आता मी निघालोय. काय जेवली गेली का दुपारी? मी पण जेवलो, भाव्या पण जेवली. ओके ठीक आहे चालेल. स्वीट फॅमिली आणि इथं छोटीशी फॅमिली. आता तिच्या मम्मीशी फोनवरती बोलून जातात, ती पोहोचेल आता थोड्या वेळात घरी, पण काय काय माहित नव्हतं. मग आपण राहून गेलो ते आता, नाही तर पूजाला घेऊन गेलो असतो. आपल्याला बरेचसे कमेंट्स पण येतात फ्रेंड्स की पूजा का नाही येत मम्मीच्या घरी जात असताना, तर त्यासाठी काय ठराविक रिझन नाही फ्रेंड्स. पूजाचा टाईम हे सगळं मॅनेज वगैरे होत नाही. पूजा अगोदर पण बोलले मी, पूजा जाते तर संध्याकाळी 31 निघून जायची जेव्हा मी ऑफिसला होतो, त्याच्यानंतरपासून आता चेंबूरला पण आपण गेलेलो खूप वेळानंतर गेलेलो, आणि पूजाला खूप टाईम नंतर ते सुट्टी वगैरे घेऊन आपण जाणं येऊन गेलो. आता बँड्राला पण जसं पूजा सुट्ट्या बिट्ट्या घेईल मध्ये तेव्हा मग तिचं पण परत येणं होईल. आणि कुणाला झोपवते बाला. मेट्रो हॉल्ट झाली आहे. फ्रेंड्स प्रशिक करून आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये आहे, तर त्यांनी कमेंट केली होती एक ग्रो, तू कमेंट केली होती जेन्सी करून जेव्हा भाव्या गोप्रो वापरत होती चालू करून, तर बघितलं पण बघ स्वतः तिने आता बघितलं असेल ऑफकोर्स आपल्याला डोर लॉक ओपन वगैरे करताना, तर ते बघून या बघ. आता मी ते लॉक करून टाकले तिथून, कशा गोष्टी समजतात ना बघून बघून, लगे हे केल्याने असं होणार आहे, ते केल्याने तसं होणार आहे. हे गेलं फ्रेंड्स पूजाचं आणि माझं असं एक आहे ड्रिंक की यार नको बेटा बस, लवकरात लवकर आपल्याला एरोप्लेनने ट्रॅव्हल करायचं आहे. अजून आपण एकदाही कधी ट्रॅव्हल केलं नाहीये. थोड्याच वेळात आपण पोहोचलेलो असू घरी. घराजवळच इथे हत्ती गार्डन आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. ऍक्च्युली मी प्लॅन करत होतो की इथे घोडागाडीवाला पण असतो आणि एक घोडावाला पण असतो, तर आज दोघांवरून मला भाव्याला राईड मारवायची होती, त्यासाठी आपण खास करून हा टाईम निवडला होता तिथे जाण्याचा. बट
ते गार्डन पूर्णपणे 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यानिमित्त कदाचित त्याची तयारी चालू आहे म्हणून ते पूर्णपणे सराउंड केले गेले आणि आतमध्ये काहीतरी तयारी चालू असेल तर घोडागाडी तर अवेलेबल नाही. नो प्रॉब्लेम, जमलंच तर दादर किंवा दुसरे कोणतेही चौपाटी जिथे अवेलेबल असतात घोडागाडी आणि घोड्याची राईड वगैरे तिथे आपण भावेला घेऊन जाऊ. आता आपलं आलं डेस्टिनेशन, वी आर अबाउट टू गेट डाऊन. झाले आपले पे झाले हो गया ना. मोठं कोइन्सिडन्स ना फ्रेंड्स, मम्मीच्या इथे पण कलरिंग चालू आहे आणि आपल्या पण बिल्डिंगच्या इथे कलरिंग चालू आहे. कुणाकडे आली? अरे कोणाच्या घरी आली तू? बघू इला लक्षात आहे का? वाजव वाजव वाजव. अरे वाजव, मी वाजव. चप्पल काढू दे. चप्पल कोणती? ठीक आहे, तिने घातली. अरे राहुल बेटा, चप्पलचं काय घेऊन बसला? माझी तरी चप्पल काढली, मी नवीन नवीन चप्पल आहे. ओमे हत्ती गार्डन बंद आहे. अरे चालू असेल काय काम? अरे तिथं घोडा गाडीवरती मला इथे बसवायचं होतं. आहे ना मग, नाही बंद आहे सगळं, बाजूनी कपडा मारला ते आंबेडकर जयंतीसाठी असेल. हा मग ते काहीतरी आतमध्ये काम चालू असेल. मी बघतो, मी सिटी पार्कला घेऊन जातो हिला. मग मी पण येईन. मग सिटी पार्कला आम्ही दोघं जाऊन येतो. पटपट मी लांब उभी राहील तू तुझ्या. अरे लांब उभी राहील नाही, पण मी तिला पटपट आणेल ना. तुला माहित नाही किती धावपळ करते ते बाहेर गेल्यावरती. असू दे ना, मी पण येते. नको दमून जाशील मम्मी, पाठवीट दुखते तुझी. भावेला थोडं थोडं आता बाहेरची सवय लावली, कारण सवय लावण्याचं बघतोय मी. कारण की येत्या दिवसात तुम्हाला दिसेलच की मी हे का तिला बाहेर फिरण्याची माझ्यासोबत सवय लावतोय. काय तिला सँडल काढणार मम्मी? पहिला काढते बाळा. पाणी पिऊया, सरबत पिऊया. हॅपी होली. तू कुठे गेलेली होलीला? भाव्याचे चप्पल माझ्या चप्पलच्या आत. मग सबका कहना है. तू हेल्थ कडे तू लक्ष दे बाबू. मम्मी बोलते की मी थोडासा बारीक झालोय, बट तसा नाही आहे फ्रेंड्स. तसे बेटा, तू तुझ्या करिअर च्या अदरवाइज तू स्वतःकडे लक्ष दे बेटा. तू थोडस मला चेहरा तुझा एकदम थोडा बारीक वाटतो. त्यासाठीच, कारण की मी दाढी विडी कापून टाकली ना, पहिला मोठी दाढी होती त्याच्यामुळे. आता आहेत काही प्लॅन्स? आता जिम लावता येत नाही ना फ्रेंड्स, कारण की खांदा डिसलोकेट झालेला ऍक्सिडेंटमुळे. करायला गेलो की थोडस पेन व्हायला लागतं, तरी बघू करू काहीतरी प्लॅन. तू तुझी काळजी घे, पाठीची दुखायला लागली एकदा की मग झालं, रडायला लागते मम्मी. मी ठीक आहे, पण तू एनिवे तू तुझी काळजी घे. हर्षल, तू भाव्याची खूप काळजी घेतोस आणि मला त्याचं प्राऊड ऑफ यू करावं लागेल तुला. मी इंग्लिश स्पीकिंग, तू भाव्य. ओनली वे भाव्या इंग्लिश स्पीकिंग टू यू. मम्मी तर मम्मी मगाशी पण बोलत होती की भाव्याशी ती बोलेल तितका इंग्लिश मध्येच बोलायचा प्रयत्न करेल, म्हणजे भाव्या पण ते शिकेल हळूहळू. पण बघू, अजून ती लहान आहे, तिला काय मराठी बोलायला पण समजत नाही. फक्त काही की वर्ड्स आहे जे भाव्या ते पकडते आणि ती गोष्ट समजते. ठीक आहे, ट्विट भाव्या. थोडं हे आहे फ्रेंड्स, पण मम्मी ऍक्च्युली पहिला स्कूल टीचर होती. स्कूलमध्ये प्रायमरी सेक्शनला टीचर म्हणजे शिकवायची, आणि आत्ता पण तिचे स्टुडंट्स मोठे मोठे झालेत, माझ्या एवढे, माझ्यापेक्षाही मोठे. आत्ता पण कधी भेटले मम्मीला रस्त्यात जाताना किंवा कुठेही पर्सनली, और मम्मीला भेटतात आणि बोलतात बाई खूप छान शिकवायचा तुम्ही. कारण की मम्मी आहे थोडीशी, म्हणजे एकदम मुलांशी बोलायला आवडतं, त्यांचे वर्गीकरण करायला आवडतं. हे पालक पकोडे केले, तू आलास ना म्हणून मी तुझ्यासाठी पालक पकोडे केले. पाणी टाकून? नाही, पाणी टाकते टाकते आणि तुझ्यासाठी स्पेशल कॉफी. कॉफी मध्ये एक चमचा कॉफी आणि एक चमचा साखर आणि अर्धा कप टाकून बॅटर म्हणजे उकळवते कॉफीच. आणि एकीकडे मी दूध टाकलेलं आहे, दूध गरम करायला ठेवलंय, ते मी तुला कॉफी मध्ये ऍड करून देते. ठीक आहे. मिरची कशासाठी काढली? मिरची भाजी बनवते की काय? मिरची भाजी पण देते ना. अरे मग मला मग मसाला सोबत दे, मला सुका मसाला सोबत दे भाजी. मग उकळवते आणि नंतर दूध ऍड करून तुला दिसेल
की त्याच्यावरती कसं असं फेस दिसला पाहिजे, म्हणजे वाटतं की कॉफी पिल्यासारखं. याला काही वेळ नाही लागत बेटा, जास्त उशीर नको यायला नाही गप्प. बस आपण होळीचे काही करूया. आता त्या दिवशी आला नाही घाई घाईनी, मग मला थोडस वाईट वाटलं. झोपला उठायला परत टाइम झाला. मागवलेलं बेटा बिर्याणी मला वाटतंय की भाव्याला इथं राहावं तिने 2-4 दिवस. भाव्यासाठी माझं सगळं चाललेलं आहे. कॉफी टाकते आहे. बिस्किट देते बघून बेटा तुला कालच आवडलंय. अच्छा ती हिमावरी रडते म्हणून ती तिला बिस्किट देते. तुला वाटत तिला भूक लागली बेटा, तुला वाटत तिला भूक लागली. हा तुला वाटत तिला भूक लागली. ह्याची पण मम्मी सिंचनची मुली पण खडूस खडूस दाखवले ना पप्पा जरा. शिरा पण केलाय बेटा. हा जाय ग्रीन तू पण नाश्ता करायला थोडस मला भाव्यासाठी केलंच पाहिजे बेटा, तिला भूक लागली. मग ठीक आहे. आणि भाव्यासाठी मी इडली सुद्धा घेतली. टाइम आहे नाश्त्याचा, त्याच्यामध्ये मिरची भाजी, पालक भाजी, पापड, इडली आणि शिरा. शिरा खा ना बाळा, प्लीज एवढा उशीर झाला. तू खा इडली, खा इडली खा. ते सगळं भाजी बिजीच मागणार मी सांगतो का. मला घे बेटा, असू दे काय खाऊ दे. सीट डाऊन प्लीज, बसून खा. Eating to bhajiya. Baba, baba, मी मम्मी घाबरते. नाही बाबा, हिला ही असं करून द्यावंच लागतो. ती खाते मम्मी तसं चालते. वरची साल वगैरे काढून देते मी. गाणं बोलूया आपली. तुला तू बस मी चालते, मी भरवते ना बेटा, मी भरवते माझ्या बाबा. नको मम्मी नको, मला नको द्यायला बोलू नको. सगळं तोंडाला लावते मम्मी. नको नको बेटा, नको नको नको. तू खा तू खा तू खा बेटा. नको मला नको मला मला नाही आवडत बेटा. व्हेरी गुड. चल इकडे या, चला इकडे या. दुसरं घ्या दुसरं. आपण नाही दादर चौपाटीला फिरायला घेऊन. दादरला जायचं ते शॉपिंग साठी. शॉपिंग साठी मी आणि आपण जाऊया. फ्रेंड्स आपण चाललो होतो शॉप मध्ये काही कोल्ड ड्रिंक घ्यायला. मम्मी कडेच होता. हाय राणी काळे. मम्मीने शिकवलं ना, शिकवलं ना घरी घ्यायचं ना. घे बाबू घे, तू ये दुसरी कॅडबरी पाहिजे तुला. ही नाही आवडत. बाय बाय हर्ष. बाय 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 बाय. फ्रेंड्स आता फटफट आपण कोल्ड ड्रिंक घेऊ आणि कोल्ड ड्रिंक घेऊन घरी जाऊ. हा नक्की नक्की नक्की. पूजा पूजा तुला विचारत होते. काहीच नको आता दादा कदा. जस्ट काही कोल्ड ड्रिंक्स घ्यायचे होते फ्रेंड, जास्त काही नाही. आता ह्याच्यानंतर सीधा घरी जाऊ, पटपट जेवण करू आणि जेवण करून झालंच की मग आपण मग घरी निघून जाऊ. त्याला बोला तो गेला, तो पळून गेला. कोळी भात पुलाव, म्हणजे होळीला मिस केल्याबद्दल. होळी मिस केली असतो. घरी पोहोचलो आहोत फ्रेंड्स आणि डिनरला स्टार्ट केलं. तर प्रॉन्स राईस आहे, फिश फ्राय आहे, सुरमई आहे, परत प्रॉन्स करी, भाकर वगैरे सगळं काय. एवढं झालं होतं की होळीच्या दिवशी आपण आलो नव्हतो, मिस केलं होतं हे त्याचं सगळं. भाव्याला फ्रेंड्स आता काही फिश मी नाही भरू शकणार आहे, कारण की थोड्याच वेळ अगोदर जस्ट मम्मीने तिला दूध पाजलं होतं खूप सारं. तर दुधावरून फिश नको, एलर्जेटिक असतं. कारण की मला तरी एलर्जी झाली होती म्हणून आपल्याला भाव्यावरती तरी रिस्क नको तशी. मम्मी काय नॉनव्हेज खात नाही फ्रेंड्स, म्हणून ती दाळ भातच खाते. आणि तिने ती दाळ स्विकी बनवली होती, कारण की तिला वाटलं की भाव्या पण जेवणार आहे. बट भाव्याने आता फिश बघितली त्यामुळे भाव्या दुसरं काही खात नाही. बट आपण तिला फिश पण देणार नाही. काय माहिती
पूजासाठी फ्रेंडचं पार्सल आलं होतं ते तसंच राहून गेलं. ते पूर्ण त्याच्यामध्ये थाली आहे तशीच आहे, तशीच सुरमई फिश थाळी तशीच आहे. आणि हे मम्मी कोणता जाईल ना. हॅलो, पप्पांनी फोन केला दुसऱ्या फोनवरून. भाव्याशी बोलता कशी असते भाव्याची. कोण आहे कोण आहे कोण आहे. मुजिक बोला ना म्हणजे नाचते का वगैरे. घरी बोला घरी ये म्हणते घरी ये. आला आला आला. कोण आहे कोण आहे. हॅलो हॅलो हॅलो. हा तेव्हा तेव्हा आता बोल हा बोल बोल हा बाबा फोटो काढायचा स्पेशल मँगो म्हणजे भाग्यासाठी. हा हा नाही पकडूनच बसतो त्याला. तर फ्रेंड्स आपण निघालो होतो, आपण पुन्हा यू टर्न घेऊन आलो कारण की मम्मी फ्रुट्स द्यायचे बाकी राहून गेले होते. पूजाला बोलत होतो फ्रेंड भाव्याला गेला आणि काय सामान आहे ते. एक ताई भेटल्या होत्या आपल्याला जस्ट बिल्डिंगच्या बाहेरच, तर एवढंच की भाव्या तेव्हा झोपली होती. रिअली सॉरी ताई. प्लीज जमलं तर ताई कमेंट मध्ये तुमचं नाव सांगा. आय होप तुम्ही व्यवस्थित घरी पोहोचला असाल रात्री. बाय बाय बाय. निघाला. पूजाला बोलवलं होतं खाली, तू भाव्याला घेऊन जायला कारण की माझ्याकडे अजून पण सामान असणार आहे. जी डेअरी मिल्क भाव्याला ताईने दिली होती ती ऍक्च्युली रिक्षाच्या सीटच्या पाठी होती, तर पूर्ण पिघळून गेल्या. तर तीच कॅडबरी आपण ठेवून देऊ फ्रीजर मध्ये, म्हणजे ऍटलिस्ट सकाळपर्यंत ती थोडी सॉलिड होईल. पोचलो होत फ्रेंड्स घरी, भाव्या झोपून गेली रिक्षातच. त्यानंतर घरी आल्यावरती पण तिला जस्ट ओला टॉवेलने पुसून वगैरे तिला झोपवून घेतलंय आणि मी पण आता जस्ट आलो आंघोळ करायला. इतका वेळ दिला फ्रेंड्स व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण लवकर उद्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय. पाणी दा रंग वेख के.